हरतालिका व्रत कथा श्री गणेशाय नमः। हरितालिकाची व्रत कथा सांगण्यासाठी सुत आरंभी मंगल स्तवन करतात। शौनकादी ऋषींनी ही कथा लिहिली आहे। मंदार फुलाच्या वेण्या जिने घातल्या आहेत व जिने दिव्य वस्त्र परिधान केले आहे अशी भगवती आदिमाया पार्वती आणि स्वतः दिगंबर असणारा जो भगवान शंकर ज्यांचे शिरोभूषण नरकपाल मालांनी युक्त आहे त्या अभियंतास मी नमस्कार करतो। याप्रमाणे शंकर पार्वतीस वंदन करून सूत म्हणतात, ऋषी ही एका रम्यवेळी कैलास पर्वताच्या शिखरावर उमा महेश्वर आनंदाने बसले असताना पार्वती विचारते, हे महेश्वरा कृपा करून मला सर्व गुह्यातून गुह्य असे जे काही असेल ते सांगा। जे का समजले असताना सर्वांना सर्व सकल धर्माचे महाफल थोड्या परिश्रमाने मिळेल। हे भगवान आपण मजवर प्रसन्न आहातच, तर मुख्य गुण जे काय असेल ते मला सांगा। मी कोणते तप दान करावे की ज्यामुळे आपण आदि मध्य अंत या विरहित व सर्व जगाचे स्वामी व प्रभू असूनही मला पती म्हणून मिळालात। हे प्रिय, जे व्रत अत्यंत गुप्त असून केवळ माझे सर्वस्व आहे असे एक अत्यंत उत्तम व्रत मी तुला सांगतो, त्याचे श्रवण कर। जसा नक्षत्राच्या समुदायात चंद्र श्रेष्ठ, नवग्रहामध्ये सूर्य श्रेष्ठ, सर्व वर्णामध्ये ब्राह्मण व सर्व देवामध्ये विष्णू श्रेष्ठ, तसेच सर्व नद्यामध्ये गंगा श्रेष्ठ, सर्व पुराणामध्ये भारत, सर्व वेदामध्ये सामवेद व सर्व इंद्रियात मन श्रेष्ठ आहे, तसे हे व्रत उत्तम व्रत आहे। हे अगमामध्ये यथासांग जसे वर्णन केले आहे व मी पूर्वी जसे पाहिले आहे तसे मी तुला सांगतो। हे सर्व पुराणाचे व वेदांचे रहस्य आहे, हे देवी ते तू ऐक। तू माझी अत्यंत आवडती असल्याने तुला ज्या व्रताने अर्धासन मिळाले ते व्रत मी तुला सांगतो। भाद्रपद महिन्यातील शुद्ध तृतीया हस्त नक्षत्रयुक्त असली म्हणजे त्या दिवशी हे व्रत केले की सर्व पापापासून मनुष्य मुक्त होतो। पूर्वी तू जे महान व्रत केलेस व हिमालयावर जे घडले ते सर्व मी तुला कथन करतो। पार्वती म्हणाली, हे महेश्वरा सर्व व्रतामध्ये उत्तम असे जे व्रत मी केले ते आत्ता आपणाकडून ऐकण्याची इच्छा व्यक्त करते। उमाशंकर म्हणतात, या पृथ्वी तलावर हिमवान नावाचा एक अतिसुंदर व श्रेष्ठ असा पर्वत आहे। या पर्वतावरती अनेक प्रकारच्या वनस्पती विविध वृक्ष आहेत, तसेच तो सर्व प्रकारच्या भूमींनी युक्त आहे। तो पर्वत नाना प्रकारच्या पक्ष्यांनी युक्त असून अनेक प्रकारच्या प्राण्यामुळे चित्रविचित्र दिसत आहे। तेथे गंधर्वासह इंद्रादिदेव सिद्धचरण गुह्यक हे गंधर्व गायनाच्या मधुर ध्वनीने युक्त होऊन चहूकडे संचार करीत आहेत। हे देवी पार्वती, अशा पर्वतावर तू मोठे उत्कृष्ट तप केलेस। 64 वर्षापर्यंत तू झाडाचे पिकलेले पाणी खाऊन राहिलीस, तेव्हा तुझे वडील हिमाचल परम कष्टकारक असे तुझे तप पाहून अत्यंत चिंतामग्न झाले, त्यामुळे मोठे दुःखी झाले आणि आता आपली ही कन्या मी कोणाला देऊ अशी काळजी करू लागले। तेव्हा ब्रह्मदेवाचा पुत्र मोठा धर्मवेत्ता नारदमुनी आकाशमार्गाने तेथे आला। मुनिश्रेष्ठ नारदमुनींनी आपल्या मुलीला पाहण्याच्या हेतूने आले आहे हे पाहून हिमाचल यांनी त्यांना आसन बसायला दिले, तसेच सत्कारपूर्वक म्हणाले, हे स्वामी ऋषी श्रेष्ठा, आपण आपल्या मनामध्ये कोणता हेतू धरून इथे आला आहात ते मला सांगा। आज माझे मोठे भाग्य उदयाला आले असावे म्हणूनच आपणाचे येथे येणे झाले। हिमाचलाचे भाषण ऐकून नारदमुनी म्हणाले, हे गिरिराजा मी आज इथे का आलो आहे ते आत्ता ऐक। मला भगवान विष्णूंनीच येथे पाठवले आहे, कारण की योग्य पुरुषाला योग्य वस्तू द्यावी हेच उत्तम होय। तेव्हा स्त्रियामध्ये रत्नभूत अशी जी तुझी कन्या आहे ती तू योग्य पुरुषालाच द्यावीस। ब्रह्मा शिव इत्यादी देवामध्ये वसुदेवासारखा कोणीच नाही, याकरता ही कन्या त्याला द्यावी असे मला वाटते। नारदाचे हे बोलणे ऐकून हिमवान म्हणाला, सर्व देवामध्ये भगवान वसुदेव स्वतः माझी कन्या मागतो आणि आपणही तसेच करावे। हिमाचलाचे हे बोलणे ऐकून नारद ऋषी लगेचच गुप्त झाले आणि नंतर पितांबर नेसलेले व शंखचक्रादी आयुधानी विराजित असे भगवान विष्णूजवळ गेले आणि हात जोडून सांगू लागले। नारद मुनी म्हणाले, भगवान मी तुमचे कार्य केले आहे,
तुमचा विवाह निश्चित करून आलो आहे. याप्रमाणे विष्णूशी संभाषण करून नारद तेथे लगेच गुप्त झाले. नंतर हिमाचल अत्यंत आनंदाने आपल्या मुलीला म्हणाले, मुली तुला गरुडध्वज विष्णूला द्यावी असा मी निश्चय केला आहे. हिमाचलाचे हे बोलणे ऐकून ती आपल्या सखीच्या घरी गेली आणि अत्यंत दुःखी होत ती जमिनीवर अंग टाकून विलाप करू लागली. तेव्हा तिची सखी म्हणाली, हे देवी तू अशी दुःखी कष्टी का झाली आहेस ते मला सांग. तुझ्या मनात जे इष्ट असेल ते मी तुला साध्य करून देईन, यात शंका बाळगू नकोस. पार्वती म्हणाली, सखे तू माझ्यावर फार लोभ करतेस, तेव्हा माझ्या मनात काय आहे हे मी तुला सांगते. महादेव हेच माझे पती व्हावे असा माझा निश्चय आहे. असे माझे मत असून माझ्या पित्याने माझे वेगळेच लग्न ठरवले आहे, म्हणून मी आता देहाचा त्याग करते. पार्वतीचे वरील भाषण ऐकल्यावर तिची सखी म्हणाली, तुझ्या पित्याला जो प्रदेश माहीत नाही अशा प्रदेशात आपण जाऊया. याप्रमाणे तुम्ही दोघींनी एकमताने विचार केला व त्या सखीने तुला मोठ्या अरण्यात नेले. इकडे तुझा पिता हिमाचल मात्र घरोघर फिरून तुझा शोध करू लागला आणि मनात म्हणू लागला, माझी मुलगी कोणी नेली असावी बरे, देवांनी दानवांनी किंवा किन्नरांनी. नारदाजवळ मी तिला विष्णूला देण्याचे कबूल केले आहे. आता विष्णूला काय सांगावे काय द्यावे याप्रमाणे तुझा पिता चिंताकुल होऊन मूर्छित झाला. तेव्हा लोकांमध्ये हाहाकार झाला. ते हिमाचलावर धावत आले आणि म्हणाले, महाराज आपणाला एकाकी अशी मूर्छा का आली, याचे काय कारण? हिमाचल म्हणाले, माझे आज कन्यारत्न हरवले आहे, मला असह्य दुःख झाले आहे. तिला कोणी सर्पाने दंश केला किंवा सिंहभाग यांनी मारले का? ती स्वतःच आपण होऊन कुठे गेली आहे किंवा कोणी दुष्टाने तिला पळवून नेले आहे काही समजत नाही. याप्रमाणे दुःखाचे कारण सांगून मोठ्याने वृक्ष कापतो त्याप्रमाणे दुःखाने हिमाचल कापू लागला आणि मुलीला शोधण्याकरता एका अरण्यातून दुसऱ्या अरण्यात शोधाशोध करीत राहिला. इकडे तू सखीसह घोर अरण्यात आली. तिथे तुला एक नदी दिसली. तिच्या काठावर एक मोठी गुहा होती. त्या गुहेमध्ये तू तुझ्या सखीसह प्रवेश केला व अन्नपाणी सर्व भोग वर्ज केलेस. भाद्रपद मासातील शुक्ल तृतीयेच्या दिवशी हस्तनक्षत्रावर तू तुझ्या सहित माझे वाळूचे लिंग स्थापून माझे पूजन केलेस. रात्री तू तिथे गीतवाद्ययुक्त जागरण केलेस. याप्रमाणे व्रत केले म्हणून याच्या प्रभावाने माझे आसन हल्ले आणि तू जिथे व्रत करत बसली होतीस तिथे मी आलो आणि तुला म्हणालो, हे देवी मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तेव्हा तुला हवा असलेला कोणताही वर तू माझ्याकडे माग. त्यानंतर तू मला म्हणालीस, हे देवा महेश्वरा तू जर मजवर प्रसन्न झाला आहेस तर तूच माझा पती हो. तेव्हा मी फार चांगले आहे असे म्हणून पुन्हा कैलास पर्वतावर आलो. नंतर तू इकडे प्रातकाल होतास माझ्या लिंगाचे विसर्जन करून तुझ्या सखीसह आरंभलेल्या व्रताचे पारणी इथेच केलेस. तुझा शोध करीत करीत त्या गहन अरण्यात हिमाचलही आला आणि सगळीकडे पाहू लागला, पण तू त्याला दिसली नसल्याने विवळ होऊन तो तिथेच भूमीवर पडला. काही काळ गेल्यावर तो पुन्हा तुमचा शोध करू लागला व पुढे निघाला. तेव्हा त्याला नदीच्या काठी दोन मुली निजलेल्या दिसल्या. त्यानंतर त्यांना उठवून मांडीवर घेऊन तो रडू लागला आणि पार्वतीस म्हणाला, बाळे सिंह सर्प वाघ इत्यादींनी व्यापलेल्या अरण्यात तू का बरे येऊन राहिलीस? तेव्हा पित्याचा प्रश्न ऐकल्यावर पार्वती म्हणाली, एका बाबा तुम्ही माझा विवाह शंकराशी कराल असे वाटले होते, पण आपण पूर्वी केलेला बेत फिरवला आणि म्हणूनच मी या वनात आले. आपण जर मला शंकराला अर्पण करणार असाल तरच मी परत घरी येईन. यापेक्षा मी इथेच राहावे असा माझा निश्चय आहे. तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी सर्व करतो असे सांगून तुझ्या पित्याने तुला घरी नेले. यानंतर सर्व यथाविधी विवाह करून तुझ्या पित्याने तुला मला अर्पण केले. तात्पर्य हेच की तू जे व्रत केले त्या प्रभावाने तुला सौभाग्य मिळाले. हे देवी हे उत्तम व्रत अद्याप कोणालाही सांगितले नाही. महादेवाचे हे भाषण ऐकून पार्वती म्हणाली, हे देवा याचा विधी कृपा करून मला सांगा आणि हे व्रत कोणी करावे ते मला सांगा. पार्वतीचा प्रश्न ऐकून महादेव म्हणाले, हे देवी मी या व्रताचा विधी सांगतो, ऐक. हे व्रत स्त्रियांच्या सौभाग्यास कारण आहे, म्हणून ज्या स्त्रियांना सौभाग्य हवे आहे त्यांनी हे व्रत करावे.
केळीच्या खांबाने तोरण लावून मखर करावे, मग छत लावावे, त्यावर निरनिराळ्या रंगाच्या उत्तम उत्तम पटवस्त्रांनी सुशोभित करावे, मग ते मखर चंदनाने सुगंधित करावे, नंतर त्या पूजेच्या ठिकाणी मंगल गीत गावे, शंख चौघडा नगारा मृदुंग इत्यादी वाद्यांचा गजर करावा, पार्वतीसह माझी वाळुकीची मूर्ती करून नवीन अशा गंध धूप दीप फल पुष्प इत्यादी उपचाराने माझे पूजन करावे, नाना प्रकारचे नैवेद्य अर्पण करावेत, रात्री जागरण करावे आणि प्रार्थना करावी। ज्याचे स्वरूप शांत आहे त्याला पाच मुखे आहेत, ज्याने हातामध्ये त्रिशूल धारण केले आहे अशा शिवाला माझा नमस्कार असो। नंदी भृंगी महाकाल इत्यादी सेवकगण ज्याच्या जवळ आहेत अशा भगवान शंभूला माझा नमस्कार असो। जी मंगलरूपिणी शंकराची प्रिया प्रकृती रूप व सृष्टीकारण कल्याणरूप सर्व मंगलरूप शिवस्वरूप सर्व जगाला व्यापून राहणारी शिवपत्नी नित्य कल्याण देणारी शिवरूपिणी देवी तुला नमस्कार असो। हे महेश्वरी देवी, ज्या इच्छेने मी तुझे पूजन केले आहे ती माझी इच्छा पूर्ण कर आणि हे आई पार्वती राज्य सौभाग्य संपत्तीही मला दे। हे पार्वती, या सर्व मंत्राने माझ्यासह वर्तमानात तुझी पूजा करावी, नंतर यथाविधी कथाश्रवण करावी, पुष्कळ अन्नदान करावे, ब्राह्मणाला वस्त्र गायी इत्यादी यथाशक्ती दान करावे, तसेच स्त्रियांना अलंकार द्यावे, तसेच शुद्ध अंतकरणाने माझी कथा श्रवण करावी। याप्रमाणे हे उत्तम व्रत यथाविधी केले असता सर्व पापापासून मुक्त होऊन सप्तजन्मापर्यंत राज्य मिळून सौभाग्याची वृद्धी होते। भाद्रपद शुद्ध तृतीयेला जर कोणी स्त्री आहार करेल तर ती सात जन्मापर्यंत वंदे होईल व तिला प्रत्येक जन्मी दारिद्र्य येईल, पुत्रशोक होईल, स्वभावाने अत्यंत कर्कशा होऊन अत्यंत दुःखी होईल, जी उपवास करणार नाही ती भयंकर नरकात पडेल। दुसरे दिवशी पारण्याचे वेळी सोन्याचे रुपयाचे तांब्याचे वाळूचे किंवा मातीचे असे जसे शक्य असेल तसे पात्र घेऊन त्यात डाळ तांदूळ भोजनाचे पदार्थ घालून वस्त्र फळे दक्षिणा यांच्यासह उत्तम ब्राह्मणाला दान करावे आणि पारणी करावे। हे पार्वती, याप्रमाणे जी स्त्री हे व्रत करेल ती आपल्या पतीसह सुखी होईल आणि अनेक उत्तम भोग भोगून अंती शंकराचे सुयज्य तिला प्राप्त होईल। हजारो अश्वमेध शेकडो वाजपेयी यज्ञ केल्याने जे फळ प्राप्त व्हावे ते या कथाश्रवणाच्या योगाने मनुष्याला प्राप्त होते। महादेव म्हणतात, हे देवी, याप्रमाणे हे तुला उत्तम व्रत निवेदन केले आहे। केवळ या व्रताच्या आचरणाने कोट्यावधी यज्ञ केल्याचे फळ प्राप्त होते। इति श्री हर्तालिका व्रतकथा संपूर्ण। श्री सदा शिवार्पणमस्तु।